तुम्हाला लाईटचं बिल झिरो हे चालू ठेवायचं असेल तर तुम्हाला उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचं सरकार आणावं लागेल. आज जरा आमचा सुनील जरा गाडी गरम होती, जरा सबर दे घ्यायचं, आपल्याला सगळ्यांची गरज आहे. ही गोष्ट खरी आहे, खूप काम केलं आणि जर कुठंतरी त्रास व्हायला लागला तर मनाला वेदना होतात. आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, पोलीस पाटलाचं मानधन 15,000 केलं, कोतवालांचं मानधन 15,000 केलं, आशा सेविकेचं वाढवलं, गट प्रवर्तकाचं वाढवलं, अंगणवाडी सेविकाचं वाढवलं, सरपंचाचं पण मानधन दुप्पट केलं, उपसरपंचाचं दुप्पट केलं, ग्राम रोजगार सेवकाचं वाढवलं, होमगार्डचं 570 रुपये दिवसाला होते 1,083 रुपये त्यांना त्या ठिकाणी मानधन केलेलं आहे. ह्या पद्धतीनं हे सरकार काम करत आहे. आम्ही सगळेजण मिळून, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, तुम्हाला दुधाला दर चांगला पाहिजे असेल, तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना पुढे चालू ठेवायची असेल, तुम्हाला मुलींचं शिक्षण मोफत चालू ठेवायचं असेल, तुम्हाला गॅस सिलेंडर 3 मोफत चालू ठेवायचे असतील, तुम्हाला लाईटचं बिल झिरो हे चालू ठेवायचं असेल, तर तुम्हाला उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचं सरकार आणावं लागेल. त्याकरता काही भागामध्ये आमची खूण असेल घड्याळ, काही भागात आमची खूण असेल कमळ, काही भागात आमची खूण असेल धनुष्यबाण. त्या पद्धतीनं माझ्या बांधवांनो, मायमाऊलींनो आपण करा. ज्या प्रकारे सुनील तटकरे यांना आम्ही आव्हान केल्यानंतर, तुम्ही निवडून दिल्यानंतर मी 4,000 कोटी रुपये ह्या मावळच्या सर्वांगीण विकासाच्या करता देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला, त्याच पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये देखील आम्ही महायुतीचा जो उमेदवार देऊ त्या उमेदवाराला तुम्ही आम्हाला साथ देण्याच्या करता पाठवा. त्या पुढच्या 5 वर्षात 5,000 कोटीपेक्षा जास्तीचा निधी मी तुम्हाला दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, याबद्दलचा शब्द देखील मी आपल्याला देतो. आज जरा आमचा सुनील जरा गाडी गरम होती, जरा सबर दे घ्यायचं, आपल्याला सगळ्यांची गरज आहे. आपल्याला उगीच कुणाला नाराज करायचं नाही, कारण त्याच्यातनं फार काही साध्य होत नाही. एक गोष्ट खरी आहे, खूप काम केलं आणि जर कुठंतरी त्रास व्हायला लागला तर मनाला वेदना होतात, मनाला दुःख होत आहे. त्याच्यातून आम्ही यावेळेस सगळ्या घटकाला न्याय देत असताना वारकरी दिंडी, वारकरी संप्रदायाला देखील दिंडीच्या माध्यमातून मदत केली. तीर्थक्षेत्र दर्शन आज महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय, रेल्वेच्या रेल्वे आपण तीर्थक्षेत्र दर्शनाच्या निमित्तानं पाठवतोय. ज्येष्ठांना 75 पुढच्या पुरुष आणि स्त्रिया ST फुकट केलेली आहे, महिलांना मात्र 75 आतल्या ST निम्मी त्या ठिकाणी तिकीट केलेलं आहे. अशा पद्धतीनं या सरकारनी सगळ्यांना न्याय देत विकास कामाला पण कुठं अडचण येऊन दिली नाही.